नमस्कार मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मी राजकिरण चव्हाण. आज आपण आजच्या या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये पाहणार आहोत की मोबाईलवरती आपले शैक्षणिक व्हिडिओ कसे तयार करायचे. चला तर मग याच्यासाठी आपल्याला माझ्या मोबाईलवरती जावं लागेल. मोबाईलवरती गेल्यानंतर याच्यासाठी एक ॲप आपल्याला इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. माझ्याकडं या संदर्भात एक ॲप आहे, ज्या ॲपच्या माध्यमातून मी माझे सर्व व्हिडिओ एडिट करत असतो आणि आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत असतो. अनेक अशा कंपन्या आहेत की ज्यांच्या ॲपच्या माध्यमातून आपण व्हिडिओ निर्मिती करू शकतो. याच्यामध्ये विवा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शो आहे, त्याचबरोबर फिल्मोरा आहे. आज मात्र मी तुम्हाला जे ॲप सांगणार आहे त्या ॲपचं नाव आहे काइन मास्टर. काइन मास्टर ॲप तुमच्याकडं नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवरती जायचं आहे. या ठिकाणी प्लेस्टोर आहे, या प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि इथं मात्र तुम्ही काइन मास्टर असं टाईप करायचं आहे. काइन मास्टर आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला काइन मास्टरचं हे इंटरफेस दिसेल. हा जो डाव्या बाजूला आयकॉन दिसतो आहे तो आयकॉन काइन मास्टरचा आहे. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कोणता ॲप आहे. ऑलरेडी हा ॲप माझ्या मोबाईलमध्ये मी इन्स्टॉल केला आहे, त्यामुळे मी त्याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर आपल्याला त्याचं हे असं इंटरफेस दिसेल. कोणताही व्हिडिओ तयार करण्यासाठी अगोदर तो व्हिडिओ याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. इथे डाव्या बाजूला तीन गोल दिसतात, ज्याच्यामध्ये मध्ये जो प्लसचं चिन्ह असलेला जो गोल आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो व्हिडिओ तुम्हाला तयार करायचा आहे तो त्याचं रेशो काय असला पाहिजे, 16:9 किंवा 9:16 किंवा 1:1 या पद्धतीनं तुम्ही तो रेशो घेऊ शकता. मी आपल्या सगळ्यांना सोयीचं पडेल असा रेशो, म्हणजे 16:9 जो रेशो आहे तो घेणार आहे. यानंतर आपण काइन मास्टरच्या ॲपमध्ये आत आलेलो आहोत. ही काइन मास्टरची इंटरफेस बघतो आहे. याच्यामध्ये उजव्या बाजूला काही ऑप्शन्स तुम्हाला दिसतात. तुम्ही वरती बघताय, मीडिया आहे, ऑडिओ आहे, व्हॉइस आहे आणि लेयर आहे. हे चार पर्याय तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर मध्ये एक गोल आहे, तिथून तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करणं वगैरे किंवा कॅमेरा रेकॉर्डिंग करणं सुद्धा सोपं जाणार आहे. त्यानंतर सुरुवात कशी करायची ती बघूया. अनेक लोकांचा हा गैरसमज असतो की व्हिडिओ शूटिंग केली म्हणजे मी व्हिडिओ निर्माण केला. फक्त मोबाईलमध्ये शूटिंग केली म्हणजे व्हिडिओ तयार झाला असं होत नाही. त्याच्यावरती वेगवेगळे संस्कार करणं गरजेचं आहे. म्हणजे हा व्हिडिओ कोण तयार करतं आहे, त्याचा लोगो कशा संदर्भात आहे, त्याचं नाव, त्याचबरोबर याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असणार आहेत ही सगळी माहिती, आणि ज्या ठिकाणी अनावश्यक भाग आहे तो भाग कट करणे, असं सगळं केल्यानंतर, अशी पूर्ण एडिटिंग केल्यानंतर आपण ही व्हिडिओ निर्मिती करू शकतो. सुरुवातीला मला याच्यामध्ये मीडियामध्ये मी जाणार आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर मी सुरुवात करताना जो लोगो वापरतो तो लोगो मी इथं घेतो आहे. या ठिकाणी जे ॲनिमेशन आहे, सृजनशील शिक्षक, हे ॲनिमेशन मी इथं टाकतो आहे. याला उजव्या बाजूला जे बरोबरचं चिन्ह आहे, टिकचं जे मार्क आहे, त्याच्यावरती मी क्लिक करतो आहे. असं केल्यामुळं तिकडचा जो सृजनशीलचा ॲनिमेशनचा जो व्हिडिओ आहे तो इथे ॲटॅच होईल. त्यानंतर आजचा जो विषय आहे तो विषय मी इथं टाकणार आहे. तो कसा टाकायचा बघा. तो परत मी मीडियामध्ये जाईन आणि आजचा विषय जो आहे तो मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ निर्मिती कशी करायची. हा परत मी उजव्या बाजूला टिकवरती क्लिक करतो, जेणेकरून या पद्धतीनं हे त्याची विषयाची जी काही पाटी आहे ती आपल्याला समोर दिसेल. आता याला आपण ॲडजस्ट करू शकतो, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं क्रॉपचं बटन दिसतं. क्रॉपचं बटन दिसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्टार्ट पोझिशन आणि एंड पोझिशन असे दोन ऑप्शन तुम्हाला इथं दिसतात. म्हणजे ज्यावेळेस ही पाटी येईल ती कशी असेल, त्याची सुरुवात तुम्ही कशी करणार आहात.
तर तुम्ही सुरुवातीला संपूर्ण पाठी दिसेल या पद्धतीने याला ॲडजस्ट करायचं आहे बघा. आणि नंतर आजचा विषय आहे त्याच्यावरती झूम झालं पाहिजे, या विषयावरती झूम झालं पाहिजे, हा विषय झूम झाला पाहिजे. इथपर्यंत तुम्ही त्याला एंडमध्ये नेऊ शकता, याला टिक मार्क करा म्हणजे तुम्हाला हा बदल दिसेल. बघा तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांना आपण हा व्हिडिओ दाखवणार आहोत त्यांना विषय लगेच लक्षात यावा यासाठी आपण अशा पद्धतीचं याला ॲनिमेशन दिलेलं आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ मी प्ले करतो आहे, काही चुकला असेल तर तुम्ही डाव्या बाजूला जे परत जाण्याचा जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहे, म्हणजे अगोदरची जी क्रिया होती त्या पूर्व क्रियेवरती आपण येणार आहोत. मी आता याला टिक मारतो आणि हे कसं वाचतंय बघणार आहे. समजा याचा आवाज खूप कमी आहे असं वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं उजव्या बाजूला वर एक चिन्ह दिसते आवाजाच्या संदर्भातलं, त्याला तुम्ही वाढवू शकता. आत्ता इथं आवाज जो आहे तो 100% याला तुम्हाला किती वाढवायचा त्या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त 200% आवाज वाढवू शकता. आवाज वाढवल्यानंतर त्याला टिक करायचं आहे, म्हणजे आत्तापर्यंत जो आपण सेशन केलं जे काम केलं ते सगळ्यांना लक्षात यावं यासाठी. आता यानंतर मी एक मागं घेतलेला एक व्हिडिओ आहे त्याची क्लिप मी इथं टाकतो आहे. ती कशी टाकायची, परत मी मीडियामध्ये जातो. मीडियामध्ये गेल्यानंतर माझ्या कॅमेऱ्याच्या मध्ये मी काही शूटिंग घेतलं असेल तर मी इथं टाकणार आहे. काही फोटो असतील तर फोटोसुद्धा तुम्ही टाकू शकता, मी मात्र एक व्हिडिओ इथं टाकतो आहे. समजा नुकताच घेतलेला फेसबुक लाईव्हचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर परत तुम्ही याला उजव्या बाजूला जे टिकचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला यातला जो भाग हवा आहे तेवढा ठेवणार आहात, उरलेला भाग तुम्ही कट करणार आहात. तो कसा कट करायचा हेही तुम्हाला सांगतो. नमुन्यासाठी मी यातली काही फाईल कट करतो आणि व्हिडिओ जास्त लांबणार नाही यासाठी काय करते हे तुम्हाला दाखवतो. मी व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही यासाठी काय करावं लागेल, काय कटिंग करावं लागेल हे तुम्हाला दाखवणार आहे. मी इथं व्हिडिओ कट करतो. कट करण्यासाठी जिथं आपल्याला कट करायचं आहे त्याच्यावरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर अशी एक डॉट डॉट असलेली लाईन दिसेल तुम्हाला, त्या लाईनपर्यंतचा व्हिडिओ आपण आता कसा कट करणार आहोत ते बघूयात. उजव्या बाजूला परत जाऊया आपण, त्यानंतर एक कात्री तुम्हाला दिसते त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. हे ट्रिम करायचं आहे म्हणजे कट करायचं आहे तो कसं करणार, किंवा स्प्लिट करायचं आहे तुकडे पाडायचे आहेत तर ते कसं करणार आहेत. समजा मला दोन्हीकडचे व्हिडिओ पाहिजेत परंतु आतमध्ये जी जागा आहे ज्याच्यामध्ये काही चुका असतील किंवा मला ते कट करायचं असेल तर ती मी तिसरा ऑप्शन वापरून याला कट करेन. या पद्धतीनं दोन वेगवेगळे व्हिडिओ तयार झाले बघा. इथे पांढरं जे चौकोन दिसतो आहे त्याच्यावरती आपल्याला त्यावरून लक्षात येईल की हे दोन वेगवेगळे व्हिडिओ कट झालेले आहेत. आपण हा व्हिडिओ ऐकूयात बघा. मी सुद्धा इथं तुम्हाला नमुन्यासाठी माझा घराचा जो परिसर आहे तो लाईव्ह करून दाखवतो आहे. आपण आपला स्वतःचा सुद्धा चेहरा या लाईव्हमध्ये आणू शकतो. फक्त इथं दोन वेळा क्लिक केलं या स्क्रीनवरती, समजा इथं मला काहीतरी चुकलं असं वाटतंय मला, तर मी काय करणार, किंवा वरच्या बाजूला जो इथं तर हा जो भाग आहे जो सुरुवातीचा आहे त्याच्यामध्ये मी दोन वेळा क्लिक करा असं सांगतोय परंतु ते मला नकोय. तर परत मी या कात्रीवरती जातोय आणि डाव्या बाजूचा भाग नकोय म्हणून पहिला जो ऑप्शन आहे तो निवडतो. त्यामुळे काय होईल, अगोदरचा जो व्हिडिओचा भाग आहे तो कट होईल आणि आता मात्र मला जसं पाहिजे. समजा पण आपला स्वतःचा सुद्धा बाजूला जो इथं कॅमेराचं चिन्ह दिसतंय त्याच्यावरती क्लिक केलं यातला पण काही भाग कट करूया आपण. घराचा जो परिसर आहे
तो लाईव्ह करून दाखवतोय. आता हा जो भाग आहे त्यातला मला उजव्या बाजूचा जो छोटासा भाग आहे तो कट करायचा. परत मी कात्रीवरती जातोय आणि दोन नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये असं दाखवतोय ट्रिम टू राईट ऑफ प्लेहेड, म्हणजे उजव्या बाजूचं जे आहे ते कट करायचं. अशा पद्धतीनं तुम्ही आवश्यक त्या ठिकाणी व्हिडिओ कटिंग करू शकता. त्यानंतर अनेक जणांना हा प्रश्न पडतो की तुम्ही याच्यावरती काही फोटो वगैरे कसे टाकता. समजा हा व्हिडिओ चालू आहे आणि त्याच्यामध्ये मला एखादं पोस्टर टाकायचं आहे, समजा चिन्ह दिसतंय त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या चेहऱ्याकडे आणता येणार आहे. समजा बघा, मी मला इथे एक ऑप्शन टाकायचं आहे या ठिकाणी, इथं फेसबुक लाईव्हची कार्यशाळा हा फोटो मला इथं टाकायचा आहे. तर तो मी कसा ॲड करणार, लेअरमध्ये जाणार. लेअरमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला काही पाच ऑप्शन्स दिसतील. वरती जो मीडिया नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहे आणि इथून मी आत्ताची जी कार्यशाळा आहे, उदाहरणार्थ फेसबुक लाईव्ह हे चित्र मला इथं टाकायचं आहे, तर मी इथं टाकू शकतो. बघा या पद्धतीनं याला बरोबर ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये बदल करता येतात. इथे काही ॲनिमेशनचे ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती क्लिक करणार आहे. हा फोटो येताना त्याची सुरुवात कशी असली पाहिजे, असा यावा, असा यावा की असा यावा, तुम्हाला भरपूर असे पर्याय इथं दिलेले आहेत. तर तुम्ही यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. मी सध्या फेड हा ऑप्शन निवडतो आहे आणि त्यानंतर एकदा हा फोटो इथं आला त्यानंतर त्याची हालचाल परत कोणती ठेवणार आहात, कशी ठेवणार, अशी ठेवणार आहात, अशी ठेवणार आहात की अशी ठेवणार आहात की अशी ठेवणार आहात, तुम्हाला भरपूर पर्याय इथं आहेत. किंवा पाऊस जसा पडतो त्या पद्धतीने ॲनिमेशन द्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता. सध्या मी ब्लिंक हा ऑप्शन निवडतो आणि शेवटी याच्यावरती हा फोटो जाताना कोणतं ॲनिमेशन असलं पाहिजे, तर मी हे स्लाइड लेफ्ट असं घेतो जेणेकरून तो तिकडच्या तिकडे परत जाईल. हे किती वेळ असलं पाहिजे, तर इथं खालच्या बाजूला काही सेकंद दिलेले आहेत त्यानुसार ते तितका वेळ घेईल. समजा मी 2 सेकंदाचं घेतो आहे तर त्या पद्धतीने तो परत जाणार आहे. आता प्ले करून बघूया की ॲनिमेशन कसं दिसतं आहे. त्या चेहऱ्याकडे आणता येणार आहे. आता बघा, मी डबल क्लिक करतो. या पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. परत आणखी एक प्रश्न असतो की सर याच्यावरती आपल्याला काही लिहायचं आहे तर कसं लिहिणार आहात. समजा आता मला इथं व्हिडिओच्या सुरुवातीला इथं फेसबुक लाईव्ह असं शब्द टाकायचे आहेत, तर मी जिथं ज्या सेकंदावरती हे चालू करायचं तिथं क्लिक करणार आहे आणि लेअरवरती जाणार आहे. तिथं टेक्स्ट नावाचं ऑप्शन आहे. उदाहरणार्थ आता मी फेसबुक लाईव्ह या पद्धतीचे अक्षर घेणार. तर ही अक्षरं आपल्याला ॲडजस्ट करायची आहेत, तुम्हाला कुठं पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही हे बाण दिसतात त्यानुसार त्याची साईज कमी जास्त करू शकता. वरचा जो बाण आहे त्याच्यानुसार त्याचं दिशा बदलू शकता. तुम्हाला असं पाहिजे, असं पाहिजे किंवा असं पाहिजे, तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे, ज्या आकारामध्ये पाहिजे त्यासाठी तुम्ही खालच्या बाणावरती क्लिक करा. तुम्हाला वाटतं याचा रंग बदलायचा आहे तर इथं पांढरा रंग आहे, मी तर या गोलवरती क्लिक करतो. मला वाटतं मी पिवळा घेतला तर चांगला दिसेल, तर मी असं पिवळा किंवा केशरी रंग बदलणार आहे. त्यानंतर हे येणारं जे अक्षर आहे ते टाईप केल्यासारखं आलं पाहिजे. कसं करायचं ते इथं अनेक ऑप्शन आहेत. बघा परत एकदा मी दाखवतो. फेसबुक लाईव्ह या अक्षरांवरती, या टेक्स्टवरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती मी क्लिक करतो आणि ॲनिमेशनमध्ये खाली इथं लेटर बाय लेटर या पद्धतीनं. तुम्हाला अनेक व्हिडिओंमध्ये असं दिसलं असेल की अशा पद्धतीनं अक्षरं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले असतील. याच्यामध्ये आपल्याला स्लो फास्ट करण्यासाठी हे सेकंद तुम्ही कमी जास्त करू शकता. आता 3 सेकंदच ठेवलं तर एक एक अक्षर टाईप केल्यासारखं दिसेल, कमी वेळ ठेवला तर ते खूप फास्ट टाईप होईल या पद्धतीनं. किंवा
असं या पद्धतीनं स्केल अप, ड्रॉप किंवा स्पिन CCW, स्पिन CW अशा पद्धतीनं वेगवेगळे ॲनिमेशन तुम्हाला देता येतात, स्लाइड राईट, स्लाइड लेफ्ट. तर तुम्हाला ज्या पद्धतीनं ठेवायचं आहे तुम्ही ठेवू शकता, किंवा कोणताही पर्याय तुम्हाला द्यायचा नसेल तर नन करू शकता, टिक करा. त्यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे याच्यामध्ये काही इफेक्ट टाकायचे असतील, इफेक्टसुद्धा इथं टाकू शकतो आपण. बघा, एखादं इमेज आपल्याला ब्लर करायची असेल तर आपण या पद्धतीनं ब्लर करू शकतो. बघा, आणि ती साईज किती ठेवायची आहे. समजा एखादा भाग तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये, समजा काही मेल आयडी असतील, काही पासवर्ड असतील, तुम्हाला जर दाखवायचे नसतील तर तुम्ही असे इफेक्ट देऊन या इफेक्टच्या माध्यमातून ते ब्लर करू शकता. तुम्हाला किती ब्लर करायचं आहे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला वाटलं जास्त करायचं आहे तुम्ही जास्त करू शकता, कमी करायचं कमी करू शकता, जे योग्य वाटतं तुम्ही ते करू शकता. आता मला इथं आवश्यकता नाही, मी हे कट करतो. कट कसं करणार, याच्यावरती क्लिक करणार आणि डाव्या बाजूला जे डिलीटचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करणार अशा पद्धतीनं. आणखी एक आपल्याला पर्याय याच्यामध्ये घेता तो लेअरमध्ये हँड रायटिंग नावाचं एक ऑप्शन शेवटी दिसतंय, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ते कसं वापरायचं, समजा मला यातल्या काही गोष्टीवर बाण दाखवायचं आहे तर मी इथं क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं काही ऑप्शन आहेत. समजा मला बाण दाखवायचं आहे तर मी माझ्या नावावरती मला बाण दाखवायचं आहे तर मी अशा पद्धतीनं करणार. आता इथं हा बाण इकडे गेला आहे तर मी याच्यावरती खालच्या बाजूला क्लिक करतो आणि हा बाण पाहिजे तसा सरकव. हा बाण कशा पद्धतीने येणार आहे तो जर दाखवायचा असेल तर आपण या पद्धतीने दाखवू शकतो. बघा असं. तर त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टीवरती प्रेक्षकांचं लक्ष असायला हवं असं वाटतं त्याच्यावरती तुम्ही अशा बाणाने किंवा चौकोनाने इंडिकेट करू शकणार आहात. किंवा पर्याय आपल्याला बदलायचा आहे तर पर्यायसुद्धा तुम्ही बदलू शकता. परत मी जातोय त्या ठिकाणी. इथं मला काही ऑप्शनवरती चौकोन दाखवायचं आहे, उदाहरणार्थ मला आता गो लाईव्ह दाखवायचं होतं तर मी या पद्धतीनं गो लाईव्ह दाखवणार आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्ही याला ॲनिमेशनसुद्धा देऊ शकता. ॲनिमेशन देण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन कसं, तर तुम्हाला हवं तसं ॲनिमेशन तुम्ही देऊ शकता, या पद्धतीनं, या पद्धतीनं किंवा या पद्धतीनं, किंवा दोन्हीकडे एकाच वेळेस द्यायचं असेल तर पॉप फेड या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता. किंवा ड्रॉ इन ऑर्डर, जसं आपण हाताने काढतो असं वाटलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही असं करू शकता या पद्धतीने. आणि याची स्पीडसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. स्लो केल्यामुळं हाताने केल्यासारखं तुम्हाला वाटेल. तुम्हाला जर हे दोन्ही योग्य वाटलं तर तुम्ही बाजूच्या टिक बटणावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून हा आपला व्हिडिओ पुढं सरकेल. त्याचबरोबर अनेक वेळा असा एक प्रश्न असतो की सर याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं आहे तर ते कुठून द्यायचं आहे. तर व्हिडिओ करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण एखादा व्हिडिओ तयार करतो आणि या व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड म्युझिक आपण निवडतो तर ते कोणतेही कॉपीराईट नसलेलं आपण निवडायचं आहे. जर आपण एखाद्याचं कॉपीराईट म्युझिक आपल्या या व्हिडिओमध्ये टाकलं आणि हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर किंवा यूट्यूब याच्यावरती जर आपण अपलोड केला असेल तर त्याला आपल्याला कॉपीराईटचा भंग केल्याचा आपल्यावरती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तर त्यामुळं आपण कॉपीराईट असणारे जे काही म्युझिक आहेत ते शक्यतो टाळायचे आहेत. आणि समजा तुम्हाला ते वापरायचेच असतील तर व्हिडिओच्या शेवटी त्याच्याबद्दल तुम्ही लिहायचं आहे, क्रेडिटमध्ये तुम्ही लिहायचं आहे की म्युझिक यांचं आहे, हे गाणं यांनी गायलेलं आहे, या पद्धतीने तुम्ही जर व्हिडिओच्या शेवटी जर टाकलं, क्रेडिट म्हणून टाकलं, तर तुम्हाला तुमच्यावरती कोणताही कॉपीराईटचा भंग केला म्हणून आक्षेप येणार नाही. तुमच्यासाठी मी एक कोणताही कॉपीराईट नसलेलं एक म्युझिक इथं ॲड करणार आहे. ते कसं करणार आहे बघा. परत मी जिथून सुरुवात होते तिथून मला म्युझिक लावायचं आहे, जिथून लावायचं आहे तिथं मी नेतो आहे. ही जी उभी रेषा दिसते ती उभी रेषा म्हणजे सध्याची स्थिती असणारी रेषा, म्हणजे सध्या आपला व्हिडिओ कुठे आहे हे कशावरून कळतं, तर या उभ्या लाल रेषेवरून कळतं. इथून मला व्हिडिओला म्युझिक ऑडिओमध्ये जातो. ऑडिओमध्ये गेल्यानंतर मला अनेक पर्याय इथं आहेत. मी काही गाणे इथं
सिलेक्ट केलेलं आहेत. मी नेहमी वापरत असलेलं एक म्युझिक स्लो जाम, याला मी सिलेक्ट करणार आहे. प्लस चिन्हावरती क्लिक करून मी हे ॲड करतो, परंतु मला हे ऐकायचं असेल तर बाजूचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती मी क्लिक करून ते कसं वाजतं, कसा आवाज आहे, सूट होतं आहे का या व्हिडिओसाठी हे बघणार आहे. जर मला आवडलं तर मी या प्लसच्या चिन्हावरती क्लिक करणार आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूला तुम्हाला दिसतंय स्लो जाम नावाचं हे म्युझिक इथं आलेलं आहे. आता बघा कसं वाजतं आहे, आपण प्ले करूया. तर आता इथे एक चूक झालेली आहे, तर ती तुमच्या लक्षात आली असेल की या दरम्यान परत एकदा माझं सृजनशील शिक्षकचा जो ॲनिमेशन आहे ते परत इथं लागलेलं आहे, ते मला कट करायचं आहे. ते कसं करणार, मी याच्यावरती क्लिक करणार आणि डाव्या बाजूला जे डिलीटचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करणार या पद्धतीनं. तर ते निघून गेलेलं आहे आणि ते म्युझिक मात्र इथं खाली आहे. ते कसं आहे तुम्हाला शोधता येईल, असं तुम्ही ओढू शकता खाली या पद्धतीनं. आणि याच्यातले सेकंद ना सेकंद तुम्हाला जर कटिंग करायची असेल तर याला तुम्ही झूम करून मोठं करू शकता. तर तुम्हाला ही जी टाईमलाईन आहे, म्हणजे जो व्हिडिओचं सध्याचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणचं चित्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्यावरती तुम्ही जाऊ शकणार आहात. बघा आता हा व्हिडिओ करत असताना माझा आवाज खूप मोठा नाही आहे आणि हे म्युझिक मात्र खूप जास्त आहे. तर मी काय करणार आहे, हे म्युझिक कमी करणार आहे. ते कमी कसं करणार बघा, या म्युझिकवरती क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर इथं साऊंडचं चिन्ह आहे, त्याच्यावरती जाऊन मी याच्या 10-12-15% इतकंच म्युझिक मी इथं ठेवणार आहे. 14% ठेवलं, 15% ठेवलं, 16% ठेवलं, काय हरकत नाही. आणि आता वाजून बघूया आपण. मी इथे या ठिकाणी माझा चेहरा इथं आणलेला आहे आणि आता माझी सगळी तयारी तुमच्या लक्षात आलं असेल की करत असताना आपल्याला जर एखादा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल की आत्ताचं जे म्युझिक आहे ते सॉफ्ट किंवा सायलेंटमध्ये तुमच्या या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे, ज्याच्यामुळे डिस्टर्ब नाही होणार आणि आपला जो व्हिडिओ आहे तो खूप बिझी आहे असं आपल्याला दिसेल. जर नुसतंच आपण बोललेलं त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलं तर तितकंसं ते छान वाटणार नाही आहे. म्युझिकमुळं त्याला थोडी त्याच्यामध्ये एक गोडी निर्माण होईल बघणाऱ्यांच्या मनामध्ये, तर त्यासाठी आपल्याला हा बॅकग्राऊंड म्युझिकचा पर्याय निवडता येतो. मला वाटतं अनेक गोष्टी आपण इथं आता शिकला आहात. आता शेवटी आपल्याला या गाण्याला वाढवायचं आहे. आता गाणं व्हिडिओ वाढला आहे परंतु गाणं मात्र तिथंच थांबलं आहे, तर मी हे गाणं वाढवायचं असेल तर काय करणार, याच्यावरती क्लिक करणार. गाण्यावरती क्लिक केल्यानंतर इथं काही पर्याय दिसतात, या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर हे गाणं मला पुढं जाण्यासाठी हा दुसरा पर्याय जो आहे तो मला मदत करतो. आता बघा जोपर्यंत माझा व्हिडिओ आहे तोपर्यंत हे म्युझिक पुढं सरकत गेलेलं आहे, म्हणजे म्युझिक जरी संपलं तर ते नव्यानं परत चालू होईल आणि आपल्याला ते दाखवतील. आणि व्हिडिओच्या शेवटी मात्र तुम्हाला या पद्धतीनं काही करता येतं का बघा. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग हा शेवटचा छोटा व्हिडिओ टाकत असतो, जेणेकरून तो व्हिडिओ संपला आहे असं सर्वांना कळेल. मला वाटतं काइन मास्टरच्या माध्यमातून कसा व्हिडिओ तयार करायचा, व्हिडिओ एडिटिंग कशी करायची, त्यामध्ये कोणकोणते ॲनिमेशन द्यायचे, ते कसे द्यायचे हे तुम्ही शिकला आहात. नक्कीच तुम्हीसुद्धा तुमचा व्हिडिओ आकर्षक कराल आणि त्याला आपल्या व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ट्विटरवरती किंवा यूट्यूबवरती शेअर कराल. आपल्याला जर हा माझा प्रयत्न आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या इतर शिक्षक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आजचा जो विषय होता मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ निर्मिती, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही व्हिडिओ निर्मिती कशी करायची हा विषय या कार्यशाळेच्या माध्यमातून समजला असेल. धन्यवाद.